वळूयात पुढच्या बातमीकडे. सांगलीतून बातमी आहे, जिल्ह्यातील कवठे महाकाळ येथील महाकाली कारखान्यामधील कामगारांचे 11 महिन्यांचे थकित पगार, प्रोव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटीची रक्कम मिळावी या मागण्यांसाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर उन्मेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कवठे महाकाळ तहसील कार्यालयावर कामगारांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. गेल्या 11 महिन्यांपासून कामगारांचे पगार थकित असल्यानं महाकाली कारखान्याच्या कामगारांचे गेल्या 25 दिवसांपासून बेमुदत काम बंद आणि साखर वाहतूक बंद आंदोलन सुरू आहे. 2 दिवसांपूर्वी बळीराजा शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर उन्मेश देशमुख यांनी बळीराजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कारखाना कार्यस्थळावर जाऊन कामगारांची भेट घेतली, कवठे महाकाळ तहसील कार्यालयावर मोर्चाचे नियोजन केले. त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचा भव्य मोर्चा संपूर्ण कवठे महाकाळ शहरातून फिरवून तहसील कार्यालयावर आला. कारखाना प्रशासनाने कामगारांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यानं आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या 2 दिवसात जर कामगारांचे पगार, प्रोव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटीची रक्कम जर कामगारांना मिळाली नाही तर पुण्यातल्या साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचं सांगण्यात आलं. कोट रुपये कारखाना व्यवस्थापन वापरत आहे, थकित पगार फंड आम्हाला या 2-3 दिवसांमध्ये मिळावं आणि त्यासाठी आम्ही हे मोर्चा काढून तहसील कार्यालयावर जे आंदोलन केले त्या आंदोलनाला आमच्या शेतकरी संघ बळीराजा शेतकरी संघटना व राजू शेट्टींची शेतकरी संघटना स्वाभिमानी यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे. परत पाडलं 1.5 कोटीचं बांधलं त्याच्या बापाचा आहे पैसा. मला सांगा, ह्याच्या बापाचा पैसा आहे का कामगारांनो? पैसा कुणाचा आहे? मग आपल्या टाळूवर सुलटे खाल्ले का नाही त्याने? आता खाऊन द्यायचं का त्यांना? त्याला आता अजिबात खाऊन द्यायचं नाही. त्यांनी परिस्थिती वेगळी केली की जवळजवळ 52-55-60 ह्याच्या बापात आहे. एकूणच बळीराजा शेतकरी संघटनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेची चर्चा ही संपूर्ण जिल्ह्यात होताना दिसत आहे.